नमस्कार, किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये राजगिरा पिठाचे लाडू करणार आहोत। त्याकरिता साहित्य बघू। राजगिरा पीठ एक वाटी, बुरा पिठी साखर पाऊन वाटी, साजूक तूप 3-4 चमचे, बदामचे काप 2 चमचे, काजूचे काप 2 चमचे, किसमिस 2 चमचे, विलायची 1 चमचा। आजच्या व्हिडिओ मध्ये उपवासाचा राजगिरा लाडू करू। कढई तापण्यापूर्वी साजूक तूप घालू। तूप जास्ती वितळू देत नाही। तर अगोदरच राजगिरा पीठ घालते, मंद जाळावर भाजते। तूप वितळले, पीठ तुपामध्ये भाजल्या जात आहे, मंद जाळावरच भाजते, रंग बदलला, खमंग वास पण येतो आहे। 7-8 मिनिट झाले, पीठ भाजून झाले। त्यात काजूचे काप घालते, बदामचे काप, किसमिस, विलायची पूड घालते। गरम पिठामध्ये काजू बदाम किसमिस घातल्यामुळे भाजल्या जात आहे। पीठ भाजून झाले, थंड होण्याकरिता ठेवते, गॅस बंद करते। तरीही कढईमध्ये सराता फिरवत असावे, गरम असल्यामुळे तळाला लागेल। पीठ थंड झाले, एक वाटी राजगिरा पिठाला पाऊन वाटी बुरा साखर घालते। जर जास्ती गोड हवं असेल तर एक वाटी बुरा साखर घालावी। जर बुरा साखर नसेल तर साधी पिठी साखरही चालू शकते। बुरा साखरेने कुठलाही गोड पदार्थ चवदार लागतो। बुरा साखरची लिंक आय बटन मध्ये दिली आहे। पाक करून पाकाचे पण लाडू करू शकता। पिठी बुरा साखर मिक्स करते, थोडी बुरा साखर ठेवली तीही घालते। हाताने छान मिक्स करते। मिक्स झाले, आता लाडू करू। आपल्याला हव्या त्या आकाराने लहान मोठा करता येतो। हे लाडू फ्रीज मध्ये न ठेवता 10-12 दिवस बाहेरही चांगले राहतात। श्रावण महिन्यामध्ये किंवा नवरात्रामध्ये उपवासाच्या वेळी अगोदरही करून ठेवता येते। राजगिरा पिठाचे पौष्टिक लाडू तयार झाले। एक वाटी पिठाचे 9-10 लाडू होतात।